पुण्यात शरद पवारांचा गट आक्रमक झालेला आहे. पुणे विमानतळावरील टर्मिनल सुरू करण्याच्या मागणीसाठी शरद पवार गटाकडून आंदोलन केलं जात आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मार्च महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते नवीन टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलं, मात्र त्यानंतर अजूनही टर्मिनल सुरू केलेलं नाहीये, त्यामुळेच कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध नोंदवत आंदोलन करण्यात येत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. पुणे विमानतळाचं 4 महिने झाले उद्घाटन होऊन सुरू करण्यात आलं नाही आहे. या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विमानतळाच्या गेटसमोर आंदोलन सुरू आहे. खरं तर आत्ता या ठिकाणी उड्डाण मंत्री आहेत, ते एअरपोर्टची पाहणी करत आहे आणि त्याच दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विमानतळाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. खरं तर त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणा देऊन हे आंदोलन सुरू आहे. खरं तर आपण जाणून घेऊ आंदोलन नेमकं काय आहे. ताई काय सांगताल, कशासाठी तुम्ही? आमचं असं म्हणणं आहे की हे भाजप सरकार जे आहे ते प्रत्येक वेळा निवडणुका जवळ आलं की उद्घाटन करतात, परंतु ते काम पूर्ण होत नाही. 14 जुलैला जर हे नाही का टर्मिनल 2 चालू झालं नाही तर याच्यापेक्षा आणखीन कडक आंदोलन 15 जुलैला याच ठिकाणी या दरवाजात होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांदोसह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे.